कपिल नगर पुलिस स्टेशन अंतर्गत एक 16 वर्षीय नाबालिग का विनय भंग किए जाने का मामला सामने आया है। आरोपी का नाम आदित्य राठौड़ है। जानकारी के अनुसार 16 वर्षीय नाबालिग की आदित्य के साथ इंस्टाग्राम पर पहचान हुई। कुछ दिनों तक दोनों के बीच चैट चल रही थी। इस दौरान अचानक नाबालिग ने आदित्य राठौड़ के साथ चैट करना बंद कर दिया। इससे गुस्साए आदित्य ने नाबालिग की बहन के नाम से इंस्टाग्राम अकाउंट तैयार किया और अश्लील मैसेज भेजकर उसका विनय भंग किया। इस मामले की शिकायत पुलिस में की गई। पुलिस ने आरोपी के खिलाफ भानवी की धाराओं के तहत मामला दर्ज किया है। काल कपिल नगर पोलीस स्टेशनला एक पीडित मुलगी आहे, वय वर्ष 16, येऊन तक्रार दिलेली आहे। तक्रारीमध्ये तिचं म्हणणं आहे की तिचे इंस्टाग्रामवरती गेल्या वर्षी तिने अकाउंट सुरू केलं होतं। ते अकाउंटच्या माध्यमातून तिला एक गेल्या वर्षीच दुसऱ्या एका मुलाचा अकाउंट फ्रेंड रिक्वेस्ट आल्यानंतर तिने ते फॉलो केली होती। तेव्हापासून ते एकमेकाचे मित्र ऑनलाईन होते, एकमेकाला परिचित नाहीत, परंतु ऑनलाईन फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर त्यांची ओळख झाली होती। ते ऑनलाईन चॅटिंग करत होते, एकमेकांशी गप्पा गोष्टी करत होते। त्या दरम्यान मुलीला त्याचं वागणं ऑब्जेक्शनेबल वाटल्यामुळे तिने त्याच्याशी चॅटिंग करणं बंद केलं होतं। त्याचा राग मनात घेऊन त्या मुलाने नंतर तिला वेगवेगळे फेक अकाउंट तिच्या नावाने बनवून तिला त्रास द्यायला सुरुवात केला। त्याच्यानंतर त्याने तेच फेसबुक, त्यानंतरही मुलगी त्याला रिस्पॉन्स देत नाही असं बघता, त्यानंतर त्या मुलीच्या फेक अकाउंटवरून मुलीच्या मैत्रिणी तसेच मुलीचे कुटुंबीय यांचे फोटो टाकून त्याच्यामध्ये अश्लील मजकूर प्रसारित करायला सुरुवात केली। याच्यामुळे मुलीने येऊन तक्रार दिलेली आहे। त्यासोबत तिच्या मैत्रिणींनासुद्धा, ज्या मैत्रिणी तिच्या फ्रेंड लिस्टमध्ये आहेत, त्यांना त्रास दिलेला आहे। त्याही पोलीस स्टेशनला आल्या होत्या, त्यांची तक्रार घेतलेली, आपण गुन्हा दाखल केलेला आहे। ज्या इंस्टाग्राम अकाउंटवरून हा सर्व प्रकार घडत आहे, संबंधित सायबर ब्रँचकडून त्या अकाउंटची माहिती काढून आम्ही पुढील तपास करत आहोत। याच्या अनुषंगाने आम्ही सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपल्या लहान मुलांना सध्या ऑनलाईन क्लासेस मोबाईलद्वारे आपण चालवत आहोत। त्याच्यानंतर मुलं ह्या मोबाईलमध्ये इंस्टाग्राम अकाउंट, फेसबुक अकाउंट, ट्विटर वगैरे अशा अकाउंट सोशल मीडिया वापरत आहेत। आपली लहान मुलं अशा प्रकारचा सोशल मीडिया अकाउंट वापरत असताना त्यांच्यावर आपलं लक्ष ठेवणं आवश्यक आहे। अशा पद्धतीने त्यांना कोणीही त्रास देऊ शकतं, लैंगिक सतावणूक करू शकतं, छळवणूक करू शकतं। आपल्या मुलाने कोणत्या मुलीने कोणते अकाउंट ओपन केलेले आहे, ते कोणत्या साईटवर जात आहे, याची काळजी आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे। नाहीतर अशा प्रकारचे प्रसंग घडून पुन्हा नाहक त्रास मुलीला तसेच मुलांना व घरच्यांना होऊ शकतो। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे, BC News नागपूर।